लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमेन सुरज चव्हाणची अटक केली आहे. मी त्याचं स्वागत करीत आहे. संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले. उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला, कोविडचं कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली. उद्धव ठाकरे साहेबांना सगळा कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावाच लागणार. जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सुरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली. ही कारवाई करताना कदाचित भाजपाचा हाही हेतू असेल की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अशा पद्धतीने कारवाई करायची, सगळीकडे घबराटीचं वातावरण तयार करायचं, जेणेकरून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत कुणीही उभाच नाही राहिला पाहिजे. पण भाजपा भ्रमात आहे. ही लढाई डू ऑर डायच्या सिच्युएशनची आहे. करा